नमस्कार मंडळी, आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल ट्रॅव्हल हंटमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या भागात आपण मुंबई ते वाई असा 240 किलोमीटरचा प्रवास करणार आहोत. त्याचबरोबर वाईच्या गणपती मंदिराचेही दर्शन घेणार आहोत. मुंबईवरून सकाळी 7 वाजता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली. आजचा प्रवास मित्रांसोबत होता, त्यामुळे वेळेचं बंधन नव्हतं. मित्रांबरोबर मजा करत आणि बाईक राईडचा आस्वाद घेत आपण मुंबई बँगलोर महामार्गाच्या वाई फाट्याजवळ पोहोचलो. आपण आता मुंबई बँगलोर महामार्ग तोडला आणि उजवीकडे वळलो आपण वाईला. बघूया वाईचा रोड कसा आहे. आता क्लायमेट तरी चांगलं आहे, संध्याकाळचे 3 वाजले. बघू शकता क्लायमेट कसं आहे. ते ऊन आहे पण एवढा त्रास सांगत नाही आहे उन्हाचा. आज आपल्याबरोबर ग्रुप आहे, माझे मित्र आहेत. समीर थांबला आहे मध्ये, काय माहित नाही काय झालं. त्याने हात केला फक्त. मुंबईवरून किंवा पुण्यावरून तुम्ही महाबळेश्वरला जात असाल तर मध्येच हे वाईचं गणपती मंदिर लागतं, नक्की भेट द्या. 2-व्हीलर आणि 4-व्हीलरसाठी व्यवस्थित पार्किंगची सोय आहे. महाराष्ट्रात वाई येथे असलेले वाई गणपती मंदिर हे उंच आणि भव्य गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच वाई येथील ही गणेश मूर्ती 2 मीटरपेक्षा जास्त उंच असून त्याला प्रेमाने ढोल्या किंवा भव्य गणेश म्हणतात. वाई गणेश मंदिरासमोर एक शिवमंदिर आहे, तिकडेही अवश्य जा, मस्त वाटेल. वाई हे महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातलं एक शहर आहे. कृष्णा नदीवर वसलेले वाई हे पेशव्यांच्या काळात एक प्रमुख शहर होते. शासक घराण्यातील 2 महत्वाच्या मराठी ब्राह्मणांचे मूळ
येथे होते. एक म्हणजे झांसीची राणी लक्ष्मीबाई आणि दुसरे नानासाहेब पेशवे यांची पत्नी गोपिकाबाई. आणि सनसेट बघून आपण आपल्या आजच्या दिवसाची सांगता केली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन आपण आपल्या भेटीला येतच राहू. तुम्ही जर माळशेज घाट आणि भंडारदऱ्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, अवश्य पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. असेच व्हिडिओतून आपण भेटत राहू. तोपर्यंत मजा करा, राईड करा, लाईफ एन्जॉय करा आणि निसर्गाचा आनंद घ्या.